हाय फ्रेंड्स, आज घेणार आहोत आपण ब्रेक इव्हन पॉइंटचं मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट. त्यांनी सांगितलं आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट. सेल दिले 120,000, व्हेरिएबल कॉस्ट आहे 96,000, फिक्स कॉस्ट आहे 16,000. बघा, मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट तयार करताना सर्वात पहिले लिहितो आपण सेल. सेल आहे आपल्याकडे 120,000, यामधून वजा करतो आपण व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट आहे आपल्याकडे 96,000. सेल मायनस व्हेरिएबल कॉस्ट केलं खाली उरले आपल्याकडे 24,000. 24,000 ला नाव देतो आपण इथं कॉन्ट्रीब्युशन. काय नाव देऊ त्याला? कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन मधून मायनस करायचं आपल्याला फिक्स कॉस्ट. मायनस फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट आहे आपल्याकडे 16,000. 16,000 वजा केल्यानंतर 24,000 मधून खाली उरते इथं नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट भेटला आपल्याला 8,000. ओके, या प्रकारे आपलं मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट संपलं. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो.